नागपुर के रामटेक में हुए एक युवक के मारपीट पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि नागपुर की घटना एक दुर्भाग्यपूर्ण घटना है। यदि एक दलित युवक और एक मुस्लिम युवक यात्रा देखने आते हैं तो उन पर ऐसा सुलूक किया जाता है। वडेट्टीवार ने इस मामले की जांच SIT से कराई जाए ऐसी मांग की है। नागपुर की घटना प्रभु रामचंद्राच्या पायथ्याशी ही घटना मन हिलावून टाकणारी दुर्दैवी अशी घटना आहे। एक दलित तरुण आणि एक मुसलमान तरुण जर प्रभू रामचंद्राच्या मिरवणुकीसाठी जातो बघण्यासाठी जातो आणि तुम्ही का तिथे आलात म्हणून त्यांना जर त्यांच्या वडील श्री विश्वनाथ खोब्रागडे यांनी जो जबाब दिला त्यांच्यावरून असं दिसतंय की तुम्ही इथे दलित आणि आपला महार असून आणि मुस्लिम असून का मिरवणुकीत आलात म्हणून जीव जातपर्यंत मारणं हे मला वाटतं या पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारी दुर्दैवी अशी घटना आहे। हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचं राज्य म्हणून आम्ही बघतो आणि या राज्यामध्ये एक दलित तरुणावर केवळ मिरवणुकीत सामील झाला म्हणून जर त्याला त्याचा जीव घेतला जात असेल तर याला काय रामराज्य म्हणायचं? याला प्रभू रामचंद्राच्या ज्या मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्या संदर्भात त्यांच्या पायथ्याशी जर याला हिंदुत्वाचा मुलामा देऊन दलितांचा जीव घेतला जात असेल तर मात्र महाराष्ट्राची अधोगतीच होती आहे। आणि या देशामध्ये जे आता हे जे घटना झाली याला गेल्या 9 वर्षात जातीय विषयाची जी पेरणी झाली ते आता उगवतही काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे। या संदर्भात SIT चौकशी करावी, जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि नागपूर पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी अशा घटना पुनश्चव टाका मारे यासाठी एक कडक पाऊल उचलावं, कडक कारवाई करावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे।